नमस्कार, मी मृण्मयी बाळासाहेब साबळे, इयत्ता 8वी, श्री शिवाजीराव दत्तात्रेय ढेरा पाटील विद्यालय, लांडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी आज तुमच्यासाठी एक उपकरण तयार केले आहे, ज्याचे नाव आहे दृष्टी सातत्य यंत्र. पहिल्यांदा आपण दृष्टी सातत्य म्हणजे काय हे समजून घेऊया. दृष्टी सातत्य म्हणजे एखाद्या वस्तूची प्रतिमा आपल्या नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर निर्माण होते तेव्हा ती वस्तू डोळ्यांसमोर दूर सारी असता त्या तरीही त्या वस्तूची सम्यता किंवा परिणाम दृष्टीपटलावर 1/16 सेकंदापर्यंत तसाच राहतो. जर याच कालावधीमध्ये जर दुसरी वस्तू आपल्या डोळ्यांसमोर निर्माण झाली तर पहिली वस्तू आणि दुसरी वस्तू आपल्याला एकत्र पाहिल्याचा भास होतो, यालाच दृष्टी सातत्य असे म्हणतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चलचित्र आणि दूरसंच यांचे कार्य याच परिणामावर चालते. आता हे यंत्र बनवण्यासाठी मला अगदी 100 ते 150 रुपयांचा खर्च आला आहे. त्यासाठी मी एक प्लायवूड घेतले आहे, इथे 2 L अँगल बसवले आहे, इथे एक मोटार, 2 बॅटरी, स्विच, इथे 2 फुल्ले आहे आणि इथे एक रबर. यासाठी मी एक प्लेट तयार करून घेतली आहे, ज्याच्या एका बाजूला WLOE आणि दुसऱ्या बाजूला ECM ही अक्षरे तयार करून घेतली आहे. आता आपण जेव्हा ही प्लेट फिरवणार आहोत तेव्हा आपल्याला पुढील अक्षर तयार झालेले दिसेल. आपल्याला WLOE आणि ECM ही अक्षरे आता वेलकम ह्या अक्षरामध्ये तयार झालेली दिसते. कारण एखाद्या अक्षराची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर तयार होत असताना त्याच कालावधीमध्ये दुसरं अक्षरही आपल्या डोळ्यांसमोर येतं, त्यामुळे आपल्याला ते अक्षर एकत्र पाहिल्याचा भास होतो, यालाच दृष्टी सातत्य असे म्हणतात. धन्यवाद.